ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेलार आणि दरेकर देवदास झालेत। राजू शेट्टी सत्ता हातातून निसटल्यामुळे सैरभैर। भाजपचे आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्या हातात सत्ता सुंदरी नसल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत, त्यामुळे त्यांची अवस्था सैरभैर झाली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। खरं तर आशिष शेलार असतील, प्रवीण दरेकर असतील, हे सगळं भारतीय जनता पक्षामधलं जे टोळकं आहे, त्या टोळक्याच्या हातातून सत्ता सुंदरी निसटल्यामुळं ते सैरभैर झालेले आहेत। त्यांची अवस्था देवदाससारखी झालेली आहे आणि त्यामुळं जो मुद्दा शेतकऱ्यांना पटवून सांगायचा, खरं तर या आत्मनिर्भर यात्रेच्या माध्यमातून तीन कृषी कायदे कसे महत्त्वाचे आहेत, शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचे आहेत, हे सांगण्यासाठी ते आले होते। पण आडातच नाही तर पोहरात कुठून येणार? मुळामध्ये त्या कायद्यामध्ये काही दमच नाही, शेतकऱ्यांनी ते ओळखलेलं आहे। संपूर्ण देशातला शेतकरी या कायद्यांच्या विरोधात उभा राहिलेला आहे आणि वरिष्ठांचा आदेश तरी पाळायचा आहे, आणि म्हणून ही नौटंकी आत्मनिर्भरची करायला प्रयत्न केला, पण सर्वसामान्य शेतकऱ्यांनी त्याच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली, त्यामुळं हे सगळे सैरभैर झालेले आहेत आणि ही यात्रा फसलेली आहे। कारण ह्या तिन्ही कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे, त्यातल्या एक एक गोष्टी आता बाहेर निघालेल्या आहेत। उत्तर प्रदेश सरकारनं जर 2 पेक्षा जास्त म्हशी शेतकऱ्यांना बाळगल्या तर त्याला विजेचं बिल कमर्शियल लावायचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर 10 पेक्षा जास्त जर जनावरांची संख्या असेल तर पोल्युशन कंट्रोल बोर्डाची मान्यता घ्यावी लागेल। अशासारख्या एक एक गोष्टी आता या भात्यातून बाहेर पडलेल्या आणि हे असेच ह्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये असेच शेतकरी विरोधी गावकऱ्यांच्या विरोधीच कायदे होत जाणार। इकडं पंजाब हरियाणामध्ये भाताचं पिंजार पेटवलं तर 1 कोटी रुपये दंड आहे। हा कायदा केलेला आहे सरकारनं। तसं आमच्याकडं सर्रास ऊस उत्पादक शेतकरी ऊसाचे फळ पेटवत आहेत, म्हणजे आता भातानंतर आता ऊसाच्या फळाच्या पाठीमागे येणार, म्हणजे आता ऊसाचा फळ पेटवल्यानंतर 1 कोटी रुपये द्यायचे काय? म्हणजे यांना शेती उद्ध्वस्त करायची आहे, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं आहे आणि मुलामा मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा घ्यायचा आहे, हेच यातून दिसून येते।